नवी मुंबई महानगर पालिकेचं जे मुख्यालय आहे ही नवी मुंबई कॉस्मोपॉलिटन एरिया आहे. इथे सर्व जाती धर्माचे बाला मुलेदार अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेली लोक राहतात. या सगळ्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दिल्लीपर्यंत माहिती आहे. लहानपणी आग्र्यातून संभाजी महाराज कसे आले आणि वेगवेगळ्या वेशभूषेत लहानपण कसं त्यांनी घालवलं, त्यावेळी त्यांचा आईंचा मृत्यू होऊन सुद्धा ते राज्यात येऊ शकले नव्हते. आता मला सांगायचं एवढंच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला लागावं, ही मागणी मी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे सभागृहाचे अध्यक्ष, त्यांना प्रधान सचिव आणि अभिजित बांगर साहेबांशी मी चर्चा केलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे की असा प्रस्ताव आपल्याला तयार करता येतो का, तो तयार लवकरात लवकर करण्यात यावा आणि ह्या महानगरपालिकेच्या मुख्यालयाला छत्रपती संभाजी राजे धर्मवीर यांचं नाव देण्यात यावं. त्याच्या मागचे आणखीन एक भूमिका अशी आहे की हा जो इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांचा, येणाऱ्या पिढीला सुद्धा माहिती असावा. शिवाजी महाराजांची नावं अनेक ठिकाणी आहेत, पण संभाजी महाराजांचा हा जो इतिहास आहे हा अतिशय चांगला आहे. त्याला आपण जर या पालिकेला नवी मुंबईचं नाव दिलं तर मला वाटतं सर्व लोकांचा सहभाग आणि सगळ्यांचा पाठिंबा आपल्या माध्यमातून मिळणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करते आपल्याकडे.